सायली कांबळे निघाली खोटारडी, एक नाही दोन नाही जवळजवळ तीन वेळा सायली कांबळे हिने खोटारड्या स्टेटमेंट देऊन स्वतः प्रकाशात येण्यासाठी, त्याचप्रमाणे टी व्ही चॅनलचा टी आर पी वाढवण्यासाठी सायली कांबळे हिने हे कृत्य केलेलं आहे, याचा सर्व लेखाजोखा सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी ओपन केलेला आहे। सायली कांबळे हिने इंडियन आयडलच्या 12व्या सीझनमध्ये सहभाग घेतलेला होता, याच्यामध्ये ती सेकंड रनरअप राहिलेली होती आणि तिचा इंडियन आयडलच्या 12व्या सीझनमध्ये तिसरा क्रमांक राहिलेला होता। ज्याप्रमाणे इंडियन आयडल सीझन 12 मध्ये तिचा तिसरा क्रमांक आला, त्यानुसारच तिने आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये 3 खोटारड्या स्टेटमेंट केलेल्या आहेत। त्या स्टेटमेंट कोणकोणत्या आहेत आणि नेटकरी तिच्यावरती कशा प्रकारे संतापले होते, याचा सविस्तर विस्तार आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी CWC आणि तुमचं सर्वांचं या CWC न्यूजवरती स्वागत करीत आहे। जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सायली कांबळे हिने पहिल्यांदा स्टेटमेंट केलेली होती की ती अत्यंत गरीब आहे, ती मुंबईमधील चाळीच्या घरामध्ये राहते, तसेच तिच्या घरामध्ये टी व्ही देखील नाही, त्यामुळे ती इतरांच्या घरामध्ये जाऊन टी व्ही पाहते किंवा गाणं ऐकते। यावेळी सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनीच तिच्या सर्व गोष्टींचा उजागडा केला होता की सायली कांबळे जर गरीब असेल किंवा तिच्या घरामध्ये जर टी व्ही नसेल तर सायली कांबळे हिने सुरेश वाडकर यांच्यासोबत परफॉर्मन्स कसा काय दिला, त्याचप्रमाणे मोठमोठ्या दिग्गजांसोबत तिने गायलेले गाणे किंवा संगीत याचा देखील सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आलेले होते। दुसरं स्टेटमेंट केलेलं होतं ते म्हणजे सायली कांबळे हिचा जन्म साईबाबा यांच्यामुळे झालेला आहे, यावरून देखील सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात सायली कांबळे हिच्यावरती टीका झालेली होती की जर सायली कांबळे हिचा जन्म साईबाबा यांच्यामुळे झालेला असेल तर मग आई वडील कशासाठी आणि आई वडील कोणत्या कामाचे। सध्याला सोनी टी व्हीवरती जो काही 12वा सीझन झालेला आहे याच्यामध्ये सायली कांबळे आणि त्याच कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवणारा निहाल तारो याच्यासोबत सायली कांबळे हिचा अफेअर आहे, अशा प्रकारच्या घटना किंवा घडामोडी मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आलेल्या होत्या। याचा उद्देश फक्त एवढाच होता की सायली कांबळे हिची पब्लिकसिटी वाढवणे आणि दुसरा म्हणजे इंडियन आयडल 12व्या सीझनचा टी आर पी वाढवणे। मात्र सध्याला सायली कांबळे हिने इंस्टाग्रामवरती तिचा स्वतःचा वैयक्तिक जीवनाचा एक फोटो अपलोड केलेला आहे, याच्यामध्ये ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत म्हणजे धवलसोबत दिसत आहे। यामुळे सायली कांबळे हिने आत्तापर्यंत जेवढ्या काही स्टेटमेंट दिलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या खोटारड्या निघालेल्या आहेत। पहिली स्टेटमेंट की ती खूप गरीब आहे, तिच्या घरामध्ये टी व्ही नाही, दुसरी स्टेटमेंट तिचा जन्म साईबाबा यांच्यामुळे झालेला आहे आणि तिसरं म्हणजे तिचं आणि त्याच सीझनमधील असणाऱ्या निहाल तारो यांच्यासोबत असणारं अफेअर। सध्याला तिने सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती जो काही फोटो टाकलेला आहे हा फोटो जर खऱ्यामध्ये आणि वास्तव्यात जर येणार असेल तर सायली कांबळेचं आत्ताचं स्टेटमेंट हे खरं असेल।